बनवलेली एक रेसिपी आहे ज्याच्यामध्ये सगळं अगदी ग्राउंड करून दह्यामध्ये. इथे कसलंही वेदर असो, डिस्पाईट ऑफ द वेदर, यू विल हॅव टू गो इन ग्रोसरी शॉप. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मस्त लाल रंग येतो. सो इट मेक्स लाईफ इझियर. सो दिस इज माय ट्रिक. साठी असतं पेरेंट्स कॅन बाय देअर कप ऑफ टी ऑर दे कॅन बाय कॉफी, पण त्यांच्यासाठी फूड असं दिलं जात नाही. नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. तर मंडळी, आज असा विचार केला की युके मधलं वीकेंडचं रुटीन कसं असतं हे थोडक्यात दाखवावं. खरं तर हे दाखवायचं कारण असं की युकेमध्ये येण्याआधी ही कल्पना असावी की युकेमधलं लाईफ हे वीकेंड टू वीकेंड प्रोसिड होत असतं. म्हणजे वीकेंडचं स्ट्रक्चर हे कम्प्लिटली वेगळं असतं आणि वीकडेजला तुम्ही फक्त तुमचा जॉब आणि रुटीन्स फॉलो करत असता. तुम्हाला कोणाकडे जाण्यासाठी, तुम्हाला कोणी येण्यासाठी, तुम्हाला गप्पा मारण्यासाठी असा फारसा वेळ नसतो. तर व्हाय वीकेंडचं आयुष्य वेगळं असतं किंवा भारतातले वीकेंड्स हे युकेमधल्या वीकेंडपेक्षा वेगळे असू शकतात आणि तुम्हाला जास्त काय काय कामं करावी लागू शकतात हे सगळं थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये दाखवलंय. युकेच्या वीकेंड रेजिममध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात टॉप मोस्ट गोष्ट मोस्टली घरांमध्ये कुठली असेल तर ती असते ग्रोसरी, म्हणजे बाजार हाट करणे. आणि ही गोष्ट दर वीकेंडला करण्याचं एक रिच्युअल इथे का आहे तर युकेमध्ये जेव्हा तुम्हाला ग्रोसरी घरी डिलिव्हर व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला त्या सुपरमार्केटचं सबस्क्रिप्शन घेऊन त्या 6 ते 8 पाउंडांपर्यंत तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि प्रत्येक वेळेस तुमची ग्रोसरी ही 40 पाउंडांच्या वर म्हणजे 4000 रुपयांच्या वर जर झाली तरच ते तुम्हाला घरी येऊन ग्रोसरी डिलिव्हर करतात, अन्यथा इथे मॅनपावर नाही. त्याच्यामुळे युकेमध्ये अगदी सहज घरी येऊन कुणीतरी नुसतं दूध आणि अंडीज डिलिव्हर करून जात आहे किंवा अगदी तुम्हाला सहज मॅकडोनल्डचं मील डिलिव्हर करून जात आहे असं होत नाही. आज आपण माझ्या शॉपिंगच्या ट्रिपसाठी जाऊया. जेव्हा आपण कुठेही शॉपिंग करायला जातो सुपरमार्केट्समध्ये तेव्हा युकेची सुपरमार्केट्स ही रेसिडेन्शियल एरियापासून बऱ्यापैकी लांब असतात, कारण या देशामध्ये जिथे आपण राहतो तिथे 4 दुकानं ओपन केलेली आहेत किंवा तिथेच भाजी विकणार आहे अशी पद्धत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक कोथिंबिरीची जुडी जरी आणायची असेल किंवा एक दुधाची बाटली आणायची असेल तरीसुद्धा स्पेशली गाडी काढून सुपरमार्केटच्या बाहेर पार्क करायला लागतं आणि डिपेंडिंग ऑन तुमचं सामान किती आहे अशा प्रकारची ट्रॉली घेऊन, बाळ असेल तर ते बाळ इथे ठेवून आतमध्ये यावं लागतं आणि स्कॅनिंग मशीन वगैरे घेऊन तुम्ही तुमची ग्रोसरी करू शकता. त्याच्यामुळे ग्रोसरी टॉप्स द लिस्ट. सगळ्या गोष्टींमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी जरी दिसत असली तरी मुळात तुम्हाला घरी कुठली छोटीशी गोष्ट डिलिव्हर होतीये आणि तुम्हाला खूट म्हणता घरात जेवण डिलिव्हर होत आहे आणि एखाद्या दुधासाठी किंवा एखाद्या केळासाठी तुम्हाला घरी डिलिव्हरी मिळते हा प्रकार इथे होत नाही. इथे कसलंही वेदर असो, डिस्पाईट ऑफ द वेदर, यू विल हॅव टू गो इन ग्रोसरी शॉप आणि अशा पद्धतीने तुम्हाला भाजी फळं जे काही असेल ते सगळं घेऊन यायचं. आणि हे वीकेंडला दर घरामध्ये ही पद्धत आहे. काही लोक फ्रायडे नाईटला ग्रोसरी करतात कारण मग वीकेंडला चिल करता येतं. जर तुम्हाला कोणाला भेटायला जायचं असेल किंवा कोणी तुम्हाला भेटायला येणार असेल तर सॅटर्डे इज द डे. युकेमध्ये असा अलिखित नियम आहे की शनिवारी लोक एकमेकांकडे भेटायला जातात किंवा एकमेकांना बोलावतात, कारण रविवारी सगळं सोशलायझेशन, 5 दिवसांचा वर्किंग वीक सगळं झाल्यानंतर रविवारी लोक शांतपणे स्वतःच्या घरात रेस्ट घेतात आणि कारण मंडेपासून परत त्यांचं रुटीन सुरू होणार असतं. तर संडेला जनरली कोणी कोणाकडे जात नाही, कोणी कोणाला डिस्टर्ब करत नाही. सॅटर्डे इज द डे. आणि मग तुम्ही सॅटर्डेला एका फॅमिलीला घरी जेवायला बोलवलं आहे की 4 फॅमिलीजला जेवायला बोलवलं आहे की 10 फॅमिलीजला जेवायला बोलवलं आहे, तुम्ही कितीही फॅमिलीजला जेवायला बोलवा, तुम्हाला इथे कामाला बाई नसते. म्हणजे भांड्याला बाई नसते, धुण्याला बाई नसते, स्वयंपाकाला बाई नसते, कशाला कशाला बाई नसते. त्याच्यामुळे स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं, मग लोकांना अगदी आनंदाने आणि प्रेमाने जेवायला बोलवायचं. अशा ओकेजन्ससाठी जेव्हा मी कधीही लोकांना घरी जेवायला बोलवते, भले 2, 3, 4 फॅमिलीज असो,
मी एक ग्रेव्ही मस्त शिकून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कधी रोस्ट केलेले पटेटोज ॲड करते म्हणजे तळण्याऐवजी रोस्ट केलेले पटेटोज, कधी रोस्ट केलेलं पनीर ॲड करते, किंवा अशा काही रेसिपीज मी शिकून घेतल्यात जेणेकरून माझं आयुष्य सोपं होतं. तर रिसेंटली मी ही बनवलेली एक रेसिपी आहे ज्याच्यामध्ये सगळं अगदी ग्राउंड करून दह्यामध्ये तिखट मीठ गरम मसाला धणे पावडर आणि फ्रेशली ग्राउंड स्पायसेस ची पावडर ॲड करून घेतली की अगदीच सगळ्या पदार्थांना छान चव येते. मग त्याच्यामध्ये नेहमी न विसरता टोमॅटो पसाटा टाकायचा, कारण टोमॅटो पसाटा टाकल्यानंतर अगदी मिसळीलाही छान लाल रंग येतो, दम आलूलाही लाल रंग येतो, किंवा मग चिकनला किंवा प्रॉन्सला देखील छान मस्त लाल रंग येतो. सो इट मेक्स लाईफ इझियर. सो दिस इज माय ट्रिक. मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी, कारण भरपूर लोक आल्यानंतर अशी एक छान ग्रेव्ही शिकली की त्यात कधी बटाटा कधी पनीर कधी चिकन कधी काही तुम्हाला जे हवं ते मिक्स भाज्या टाकल्या तरीसुद्धा त्याला एक छान चव येते. हे सगळं ॲड केल्यानंतर त्याला एक छान हलकीशी उकळी येऊ दिली की मग तुम्ही त्याला मस्तपैकी गार्निश करून लोकांच्या समोर ठेवू शकता. माझी ही दम आलूची रेसिपी एकदम हिट झाली होती. जनरली जेव्हा शनिवारी तुम्ही लोकांना जेवायला बोलवता तेव्हा तुम्हाला स्टार्टर्स मेन्स डिझर्ट्स आणि शेवटचा चहा कॉफी पर्यंतचं सगळं जेवण हे स्वतःच बनवायला लागतं घरी. आणि ते सगळं तुम्ही जेव्हा बनवता ते बनवून झाल्यानंतर तुम्ही अगदी आनंदाने प्रेमाने लोकांना वाढता आणि मग थोडंसं दमायला झाल्यासारखं होतं. बट अर्थात तुम्हाला मग एक चार आठवड्यांनी ती व्यक्ती तुम्हाला जेवायला बोलवते किंवा मग तुम्ही त्यांच्याकडे जाता तेव्हा देन यू फील पॅम्पर्ड. पण मी एक पाहिलं आहे की UK जनरली लोक बाहेरून जेवण मागवत नाहीत, कारण एका वेळेस 5 फॅमिलीचं जेवण मागवायचं म्हणजे इट गोज व्हेरी एक्सपेन्सिव्ह इन द UK. त्याच्यानंतर मी हेही पाहिलं आहे की UK अर्थात सगळ्यांनाच माहिती आहे की मेड नसते, स्वयंपाकाची बाई नसते, भांड्याची बाई नसते, कशालाच बाई नसल्यामुळे तुम्हाला सगळंच स्वतः करायला लागतं आणि मग इट्स अ बिट टायरिंग on Saturdays. मोस्टली वीकेंडला होणारी किंवा वीकेंड बिझी करणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांच्या फ्रेंड्सच्या बर्थडे पार्टीज, किंवा इव्हन तुमच्या मुलांचे बर्थडे असतील तर ते वीकेंडला अर्थात साजरे केले जातात. भले UK बर्थडे पार्टी ही वेळ देऊन केलेली असते, 3:30 ते 3:30 ते 5:30 11 ते 1:30 अशी बर्थडे पार्टी जरी असेल तरीसुद्धा कधी शनिवारी एक बर्थडे पार्टी असू शकते, रविवारी दुसरी बर्थडे पार्टी असू शकते, कधी कधी शनिवारी 2 बर्थडे पार्टीज, रविवारी 2 बर्थडे पार्टीज, अशा बऱ्याच प्रोबॅबिलिटीज होतात ओव्हर द वीकेंड. आणि तुम्ही बर्थडे पार्टीजमध्ये इतके बिझी होता समटाईम्स, लाईक तुमचे वीकेंडचे 4 तास हे बर्थडे पार्टीमध्ये बसून फॉर्मली हसण्यामध्ये जातात. पेरेंट्सनी रॅप केलेलं, व्यवस्थित रॅप केलेलं प्रेझेंट आणि मुलांना असं जरी घेऊन त्या हॉलमध्ये गेले तरी तिथे गेल्यानंतर फूड हे फक्त आणि फक्त मुलांसाठी असतं. पेरेंट्स कॅन बाय देअर कप ऑफ टी ऑर दे कॅन बाय कॉफी, पण त्यांच्यासाठी फूड असं दिलं जात नाही. म्हणजे ही पद्धतच नाही आहे इथे, मुळात मुलांसाठी बर्थडे पार्टी आहे. सो पेरेंट्स शूड एंटरटेन देमसेल्व्स. तुम्ही मीनवाईल ग्रोसरी देखील करून येऊ शकता, घर जाके खा लेंगे कोई बात नाही. आणि जर तुमचे कुठले छंद असतील किंवा तुम्हाला जर काही वाचायचं असेल, जर तुम्हाला काही क्राफ्ट्स बनवायचं असेल, तर जनरली लोक संडेला स्वतः जेव्हा शांतपणे घरात बसलेले असतात तेव्हा तसं करतात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे मी आत्ता जो काही टॉप घातलेला आहे तो मी स्वतः बनवलेला आहे. इट इज लाईक क्रोशेड बाय मी. आय जस्ट शो यू. इट्स लाईक मेड बाय मी. अर्थात तो अगदी प्रोफेशनल दिसत नाही आहे, पण इट्स हँडमेड, लाईक इट्स मेड बाय मी फ्रॉम स्क्रॅच. वूल आणून मी घरी बनवलेलं आहे आणि आय एम लाईक रिअली हॅपी अबाउट इट. आणखीन अशा बऱ्याच काही वस्तू मी बनवलेल्या आहेत, वस्तू इन द सेन्स आणखीन जॅकेट्स आणि स्कार्फ्स आणि हॅट्स. सो हे सगळं वीकेंडला आणि मोस्टली संडेला झालेलं आहे. संडे इज द मुहूर्त फॉर इट. त्याचप्रमाणे वीकेंडला कुठेतरी हायकिंगला जाणं, ट्रेकिंगला जाणं अशाही गोष्टी लोकं करतात. आणि बॅकयार्ड स्वच्छ करणं किंवा लॉन मूव करणं अशा प्रकारच्या पद्धती देखील या देशामध्ये खूप कॉमन आहेत वीकेंडला करण्याच्या.
पण मोस्ट ऑफ द टाइम्स लोक बॅच कुकिंग करणं, लॉन्ड्री करणं, कुकिंग करणं, क्लिनिंग करणं अशा गोष्टींमध्ये जास्त बिझी असतात ओवर द वीकेंड. काही ठिकाणी तुम्हाला हे सगळं करण्यासाठी हाऊस हेल्प देखील मिळते, पण ती हाऊस हेल्प ही खूप एक्सपेन्सिव्ह असते. त्याच्यामुळे ओनली तुमचा पैसा इज युअर सपोर्ट, बाकी तुम्हाला असं काही फार मदत नाही मिळू शकत असं मला वाटतं, कारण ह्या गोष्टी बऱ्यापैकी सर्व्हिसेस UK मध्ये महाग आहेत. पण ओव्हरऑल अशा प्रकारे असतो UK मधला एक टिपिकल वीकेंड. होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.